सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. गॉसिप कल्ला मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन. नमस्कार, मी सायली. आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री. गॉसिप कल्ल्यामध्ये पाहूयात मनोरंजन विश्वातील रंजक घडामोडी. हिंदीप्रमाणे मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकार देखील अभिनयाव्यतिरिक्त काही ना काही व्यवसाय करत असतात. कोणी कपडे, कोणी दागिने, तर कोणी फूड इंडस्ट्रीमध्ये काम करतात. आता या आधीत आणखी एका कलाकाराचा समावेश झालाय. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते या मालिकेतील एका अभिनेत्याने ठाण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. अभिनेता रंजन कुलकर्णीने ठाण्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला असून म्हणजे स्वतःचे कॅफे सुरू केले. सोशल मीडियावर एक खास व्हिडिओसह त्यांनी या संदर्भात माहिती दिली. नवाजुद्दीन आता लवकरच हड्डी या चित्रपट प्रेक्षकांना भेटीला येणार आहे. हड्डी चित्रपटाच्या पोस्टवरील नवाजुद्दीनचा लुक पाहून त्यांचे चाहते आश्चर्यचकित झाले होते. पोस्टमध्ये तो एका तृतीयपंथीच्या भूमिकेत दिसत असून नुकतीच हड्डीच्या सेटवर नवाजुद्दीनचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याने लाल साडी आणि दागिने परिधान केलेले दिसत आहे. याबाबत निर्माती राधिका नंदाने मोठा खुलासा केला आहे. ती म्हणते, चित्रपट हड्डीच्या टीमला नवाजुद्दीनचा संपूर्ण लुक अभ्यास करण्यासाठी सुमारे 6 महिने लागले. पहिल्याच दिवशी त्याला साडी नेसायला जवळपास 30 मिनिटे आणि पूर्ण लुक तयार करायला 3 तास लागले. यावेळी नवाजुद्दीनने आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसली असं समजते. ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून तो वादात अडकला आहे. 16 जूनला हा सिनेमा रिलीज झाल्यावर त्यातील सैफ अली खानच्या म्हणजेच रावणाच्या भूमिकेवर अनेकांनी आक्षेप घेतला. एवढंच नाही तर चित्रपटात भगवान श्रीरामांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप देखील केला आहे. त्यामुळे दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तर आदिपुरुषने पहिल्या दिवशी तब्बल 85 ते 90 कोटी रुपयांची कमाई केली आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सनी देओलचा मुलगा करण देओल हा लवकरच त्याच्या गर्लफ्रेंड दिशा आचार्यासोबत लग्नबंधनात अडकणार आहे. करण आणि दिशा यांचे प्री वेडिंग फंक्शन गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. करण आणि दिशा यांचा संगीत सोहळा नुकताच पार पडला आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या संगीत सोहळ्यात हजेरी लावली आहे. करणच्या संगीत सोहळ्यात सनी देओलनं मैं निकला गड्डी लेके या गाण्यावर जबरदस्त डान्स केलाय. त्यांचा या परफॉर्मन्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. बिग बॉस OTT सीझन 2 जिओ सिनेमावर आजपासून धमाक्यात सुरू होण्यास सज्ज आहे. प्रीमियरपूर्वी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने बिग बॉस OTT सेटवर धमाकेदार एंट्री केली आहे. OTT वर धुमाकूळ निर्माण करत दबंग अभिनेता डबल डेकर बसच्या छतावर शोचा उत्साहवर्धक गाणे लगी बागीवर नृत्य करताना तसेच फोटोग्राफरांना त्यांच्या स्वॅगसह पोज करताना दिसत आहे. गॉसिप कलामध्ये आपण इथंच थांबूयात. तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.